आर्वी मतदार संघातील प्रहारचे नेते बाळा जगताप यांनी काल आर्वी येथे दफन आंदोलन केले. गेल्या 3 वर्षापासून आर्वी मतदार संघातील प्रमुख महामार्ग आर्वी तळेगाव आर्वी कौंडण्यपूर आर्वी वर्धा या रस्त्यांची फिजत होणे पाडून आहेत. गेल्या 3 वर्षापासून ठेकेदार कंपनीकडून तिन्ही रस्ते खोदून ठेवण्यात आले, मात्र त्या रस्त्याचे काम अजूनपर्यंत चालू केले नाही. परिणामी अनेक वाहन चालकांना अपघाताने गंभीर दुखापत अपंगत्व आले, मात्र प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे. पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने या तिन्ही रस्त्यांवर सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण नसल्याने पूर्ण रस्ते चिखलमय झाले आहे. त्यात रस्त्यावर मोठे मोठे खड्डे खोदून ठेवल्यामुळे पावसाच्या पाण्याने खड्डे पूर्णतः भरून जातात, त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मतदारसंघातील नेते व स्थानिक प्रशासन या सर्व बाबीत झोपेचे सोंग घेऊन वावरत आहे. या सर्वांना जागे करण्यासाठी आर्वी देऊरवाडा रस्त्यावर प्रहारच्या वतीने बाळा जगताप यांच्या नेतृत्वात दफन आंदोलन करण्यात आले. बाळा जगताप देवा भलावी यांनी स्वतःला पूर्णतः जमिनीत गाडून घेतले, त्यांचे फक्त हात हेच उघडे होते. आंदोलन सुरू असताना कार्यकर्त्यांची व बघणाऱ्यांची गर्दी एवढी होती की सदर रस्त्यावर एक तास जाम लागलेला होता. अचानकपणे बाळा जगताप यांनी घेतलेल्या या अफलातून आंदोलनात्मक पवित्र्यामुळे प्रशासन पूर्णतः हादरले होते. बाळा जगताप यांना आंदोलनस्थळी भेटण्याकरिता सर्वप्रथम आर्वीचे तहसीलदार चव्हाण आले असता आंदोलनाची भीषणता बघता प्रशासनाची तारांबळ उलाडली. त्यानंतर आंदोलनस्थळी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैभवी वैद्य मॅडम यांचे आगमन झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनुले, उपनिरीक्षक ठाकरे यांच्या उपस्थितीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर कार्यकारी अभियंता वैद्य मॅडम यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली असता बाळा जगताप यांनी लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही यावर ते ठाम असल्याने अधिकारी वर्गाने सकारात्मक चर्चा करून येत्या काही दिवसात 3 रस्ते वाहतूक योग्य करून देऊ, बाकी कामे लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले. आश्वासनाअंती आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. दिलेल्या वेळेत जर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात येईल, त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी आपण जबाबदार असाल असा इशारा यावेळी बाळा जगताप यांनी दिला. आंदोलनस्थळी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त हजर होता. आंदोलनस्थळी सुधीर जाचक, अरसलान खान, विक्रम भगत, प्रशांत क्षीरसागर, सय्यद जुनेद यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व शेकडो नागरिक उपस्थित होते. एमसी न्यूज के इतिहास सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा.